नमस्कार फ्रेंड्स, चला तर आज एकादशी आहे. आज एकादशीनिमित्त एक वेगळी रेसिपी बनवणार आहे, तर चला बघूया काय बनवणार आहे ते. आज एकादशीनिमित्त बकरीची खीर बनवणार आहे, तर चला बघूया. थोडंसं कॅमेरा पुढे घेते, हे बघा, थोडंसं वरती घेते मी, दिसेल वरती घ्या, थोडं वरती घेते थोडंसं. हे बघा, ही अर्धा तास भिजवलेली बगर आहे, पाण्यातच आहे, आणखी अर्धा तास भिजून ठेवली होती मी. अर्धी वाटीच आहे आणि अर्धा तासच भिजवलेली आहे. अर्धी वाटी साखर आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर आहे, थोडेसे चारोळे घेतलेत, इलायची आहे थोडीशी, तर भाजणी हे ड्रायफ्रूट भाजण्यासाठी तूप आहे थोडंसं, आणि हे सगळे ड्रायफ्रूट आहेत, काजू बदाम मनुके, हे चार वेळा डबल झालेत, हे काढून ठेवते बाजून. हे बघा, एवढे साहित्य, जास्त काही साहित्य लागत नाही, तर चला आपण बघूयात. मी गॅस चालू करून घेते पहिलं. आवाज वगैरे क्लिअर आहे का ते पण सांगा. हे बघा, मी कढई गरम करायला ठेवली. दुधाची पण चालू, दूध पण चालू करून देते गरम. हे बघा, ही बगर आहे मी घेतलेली मगाशी, नाही का अर्धा तास भिजून घेतलेली बगर आहे, ते पाणी नितळून घेते तिचं. तर सगळ्यात पहिले बगर गरम भाजून घेते चांगली. गॅसवरती पातळी कढई ठेवली, आता कढई गरम झाली, थोडंसं तूप टाकून घेते त्याच्यात अर्धा चमचा. आणि ही भगर वर आहे, भगर जे काय म्हणतात ते घेते मी. तुम्ही काय म्हणता, आम्ही भगरच म्हणतो रे. ते व्यवस्थित भाजून घ्यायची, लाल भाजून घ्यायची चांगली. हे बघा, व्यवस्थित भाजून घेते पहिली, अगदी झटपट होणार रेसिपी आहे. फक्त बगर अर्धा तास भिजून ठेवा, दुसऱ्या साहित्याची जास्त काही गरज पण लागत नाही. त्याचा काही आणि त्रास पण होत नाही जेणे अजिबात, कारण बगर हलकी असते ना पचायला म्हणून. बरोबर, एकदम मोकळी मोकळी होसोपर्यंत भाजून घेते मी. थोडंसं पाणी आहे तिथे. आवाज वगैरे क्लिअर आहे का कमेंट करून सांगा, की व्हिडिओ क्लिअर आहे का. दिसतीच भाजती व्यवस्थित बघा. फुल गॅसवरच ठेवली मी, आता थोडंसं कमी करते. व्यवस्थित भाजून घ्यायची पण, बघा व्यवस्थित भाजली ना तर टेस्ट चांगली टेस्ट होते आणखी. हे बघा, होत आली आता. हो, एकदम सुट्टी सुट्टी व्हायला लागली. हे दूध पण तापायला ठेवले, तोपर्यंत दूध पण चांगलं गरम होईल. हे होत आली आता. तूप तूप टाकले, ते सगळं सुट्ट सुट्ट व्हायला लागलं, एकदम चिकटत नाही अजिबात. एक बघा, हे बघा, अजिबात चिकटत नाही. आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट करून सांगा, आवाज आणि व्हिडिओ पण क्लिअर दिसतंय का. कारण मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये खूप आवाज खराब आलेला आहे, म्हणून आज थोडं स्टँडवर ठेवूनच चाललंय. बघूया कसं आजचा व्हिडिओ कसा होतोय. हे बघा, झाली आता आपली भाजून खीर बगर. हे व्यवस्थित व्यवस्थित भाजून झाली बघा, एकदम सुट्टी सुट्टी झाली. आपला रवा भाजतो तशीच भाजायची, नंतर रव्याला तूप जास्त लागतं आणि याला तूप कमी लागतं, भगरीला तूप कमी लागतं. आता त्याच्यात
आता ह्या स्टेपला दूध टाकून घेते मी. दूध पण गरम करून घेतले, साई सकट दूध टाकते ते. साई थोडीशी कमी टाकते कारण आपण मिल्क पावडर पण टाकणार आहोत ना थोडीशी. सगळी साई काढून घेतली. हे बघा अर्धा लिटर दूध असेल, अर्ध्यापेक्षा पण जास्त आहे. मी सगळं टाकले. हे बघा ह्याला ढवळून घेऊ व्यवस्थित. हे काही चिकटत वगैरे अजिबात नाही, खाली पण चिकटत नाही आणि हे घोटळे पण होत नाही. आता ह्याला 2 मिनिटं शिजण्यासाठी बाजूला काढून ठेवते, तोपर्यंत ड्रायफ्रूट भाजून घेते मी. कारण इकडच्या बाजूला घेतलं ना आवाज येत नाही म्हणून ह्याच गॅसवर ठेवते. ह्या गॅसवरती शिजायला ठेवते आणि दुसरा पॅन ठेवून ड्रायफ्रूट भाजून घेते. हे बघा एवढे ड्रायफ्रूट आहेत, पुढे घ्या. आवाज वगैरे येत नसेल तर कमेंट करून सांगा ना की. थोडस अर्धा चमचा तूप टाकले मी. एक एक करून सगळं भाजून घेते. जे आपले ड्रायफ्रूट जेवढे आहेत ना ते सगळेच. हिला काही ढवळ्याची पण गरज लागत नाही, एकदा बारीक गॅसवर ठेवून दिली ना तर होऊन जाते. पहिले चारोळे टाकते गरव हे भाजायला. हे सगळे भाजून घेतले ना तर आणखी टेस्ट छान येते. जास्त वेळ नाही लागत भाजायला आणि सगळं खिरीला पण जास्त नाही, 1 ते 5-7 मिनिटात होऊन जाते. कारण भिजवलेली आहे, भिजून पण घेतली आणि चांगली भाजली पण, तुपावर भाजली पण आहे चांगली. हे बघा झाले इथे. एका बाजूला काढून दुसरं टाकते तो पण. हे बघा थोडेसे बदाम टाकते, जे थोडेसे डेकोरेशनसाठी ठेवते. खिरीला आपले उकळे आले तोपर्यंत. यांना काही काजू बदाम यांना काही जास्त वेळ नाही लागत भाजायला. जास्त लाल नाही केले मी, थोडे थोडेच भाजले. आता काजू टाकून घेते थोडेसे बारीक केलेले. सगळे एका बाजूला करून घेतले, जास्त भाजले नाही आणि एका बाजूला केले, काढले नाही मी लगेच. या प्लेटीत काढून घेते झालेले. हे बघा व्यवस्थित भाजून वास सुटलाय चांगला, लाल लाल भाजले चांगले. खीर उतू यायला लागले तो पण, चांगलं तर गरम झाले. आता जास्त खडखड आवाज येत असेल तर ते पण सांगा. आज एकादशी होती म्हटलं चला काहीतरी वेगळं. ही सेम अशी साबुदाण्याची पण खीर छान होते, सेम अशीच करायची. हे बघा हे पण भाजली चांगली. हे काजू घेतले मी काढून आता तळेले. ते मी आता मनुके टाकून घेते. तोपर्यंत मी मिल्क पावडर टाकून घेते दुधात. मिल्क पावडरने आणखी घट्टपणा येतो जरा. हे बघ कसं कलर पण चेंज झाला लगेच. हे थोडंसं तूप टाकून घेते कारण तूप कमी पडले. अर्धा चमचा टाकते. मनुक्यांना थोडा वेळ लागतो कारण बारीक गॅस होते, ते फुगूस तोपर्यंत तळायला लागतं. हे बघा व्यवस्थित झालं. इथून मिल्क पावडर टाकली, ती थोडीशी विरघळून घेते जरा. दिसते व्यवस्थित.
कारण 2-3 व्हिडिओमध्ये हातात मोबाईल घेऊन जो काढले त्याचे सगळे आवाजाचा प्रॉब्लेम आला आहे. जरा आज म्हटलं स्टँडवर ठेवून बघूया. हे बघा व्यवस्थित झाली. हे पण मनुके पण होत आले. दादा साखर टाकून घेते अर्धी वाटी. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी मीडियम गोड केली, जास्त गोड नाही केली. हे बघा मनुके पण व्यवस्थित झाली. साखर पूर्ण विरघळतोपर्यंत 2 मिनिटं थांबू. आणि इलायची टाकून घेते थोडीशी. अर्धा चमचा इलायची आहे. इलायची ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर. कोणी उपवासाला खात नसेल तर नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी पण टेस्ट छान येते. आता हे अशी टाकून देते. हे जवळ घेते जरा. इकडे थोडेसे दिसत कमी दिसतं कमी कमी. बघा एक टाकून घेते. हे मनुके आहेत भाजलेले, तो पण टाकून देते त्याच्यात. आणि हे काजू बदाम चारोळ्या ते पण टाकून देते. जास्त नाही, 1-2-3 मिनिटंच आपण त्याला शिजू देणार आहोत. कारण बघ हे शिजून झाली, बघर शिजली सगळी. हे बघर पटकन भिजवल्यामुळे पटकन शिजले जाते. तुपाची पण गरज लागत नाही, कारण ते उरलेलं तूप मी टाकलंय त्याच्याने. परत तूप नाही टाकलं मी वरती. हे बघा असं काही नाही, उपवासच करायला पाहिजे. अशी करून खाऊ शकता. मध्ये कोणी पाहुणे जर येणार असेल तर झटपण होणार आहे. आपल्या तांदळाच्या खिरीसारखे एक उकळी काढते आता फक्त. व्यवस्थित शिजत आली आता. ची वाटीत काढून घेते मी. हे बघा चांगली उकळी फुटली चांगली. जास्त जर शिजवली तर घट्ट होईल, म्हणून गॅस बंद करते मी. आता काढून घेऊ. थोडंसं डेकोरेशन करू दे ना. लाईव्ह व्हिडिओला तर एक नाही लागत मला, डेकोरेशन जास्त करावं नाही लागत. असं दाखवलं तरी होऊन जातं. तुमचा हे बघा खीर तयार आहे. कशी वाटली बनवून बघा, कशी वाटली ती कमेंट करून सांगा नक्की. बाय, गुड नाईट.